महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महाटेट या ठिकाणी आलेली आहे। 10 नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे। पेपर 1 साठी वेगळा हॉल तिकीट आलेला आहे, पेपर 2 साठी वेगळा हॉल तिकीट आलेला आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नाहीतर तुम्हाला असं वाटेल की सर मी तो पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचाही फॉर्म भरलेला आहे पण मला एकच हॉल तिकीट येणार आहे का? नाही, तर वेगवेगळे 2 हॉल तिकीट तुम्हाला येणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आहे। आता हे पेपर 1चं हॉल तिकीट आहे आणि हॉल तिकीट वर सोबत काय न्यायचं आहे मी जेवढं सांगतो त्या सर्व वस्तू सोबत न्यायच्या आहेत, जेणेकरून तिथं तुमची तारांबळ उडणार नाही, तुमची या ठिकाणी परीक्षा पद्धतीचं जी तुमची मानसिकता आहे ती तिथं डिस्टर्ब होता कामा नये। आपल्याला चांगली परीक्षा द्यायची आहे, पास व्हायचं आहे। आता बघा अशा प्रकारचं हॉल तिकीट तुम्हाला येणार आहे। तुमचं इथं माध्यम दाखवते, मराठी व्यवस्थित बघायचं तुमचं माध्यम आहे का, तुमच्या केंद्राचा संकेतांक दाखवते, ज्या खोलीमध्ये तुम्हाला जिथं तुम्हाला बसायचं आहे पेपर द्यायला ते खोली क्रमांक दाखवते। बघा अशा पद्धतीने तुमचा फोटो आहे का, इथं जर फोटो नसेल तर तुम्ही इथं फोटो स्वतःचा चिपकवू शकता। लक्षात ठेवा, स्वतः फोटो तुम्हाला चिपकवायचा आहे, इथं तुमची साईन असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तुमचं जर नाव बदललेलं असेल तर इथं नाव बदललेलं येणार आहे, नसेल तर येणार नाही। इथं तुमचं पूर्ण नाव आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि बघा एक्झाम सेंटर, ही परीक्षा तुमची कुठं होणार आहे हे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, इथं तुमचं एक्झाम सेंटर दाखवणार आहे। दुसरं म्हणजे तुमच्या एक्झाम सेंटरचा जो ॲड्रेस आहे, जो पत्ता आहे, तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला खाली बघायला मिळणार आहे। सर्व काही तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे। बघा तुमची परीक्षा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, इथं आता छत्रपती संभाजीनगर असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर परीक्षेचा दिनांक आणि वेळ तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। बघा म्हणजे आता पेपर 1 जो आहे तो 10 तारखेला किती वाजता होणार आहे, 10:30 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत, म्हणजे सिंपल वे आहे की तुम्हाला 2.5 तास वेळ या ठिकाणी मिळणार आहे। दुसरं बघा तुमची कॅटेगरी दिलेली आहे, तुमचं लिंग, तुम्ही मेल फिमेल कोण आहात ते सांगितलेलं आहे, फिजिकल तुम्ही या ठिकाणी काही डिसॅबिलिटीज आहेत का ते तुम्हाला आहे, हे सर्व काही तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। तुमची भाषा 1 लँग्वेज 1 आहे, सब लँग्वेज 2 या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। बघा इथं मराठी लँग्वेज 1, इंग्लिश ओके, तुम्हाला विषय 3 या ठिकाणी दिलेले आलेले आहे सगळे विषय, आणि या सगळ्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, या ठिकाणी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे। एवढं लक्षात ठेवा, हे तुम्हाला सगळे विषय या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत। जर तुम्ही पेपर 2 असेल तुमचा तर इथं तुम्हाला जो तुमचा ऐच्छिक विषय आहे तो देण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला सामाजिक शास्त्र निवडलं असेल तर सामाजिक शास्त्र सोशल स्टडीज दाखवणार आहे, आणि जर तुम्ही या ठिकाणी गणित आणि विज्ञान निवडलं असेल तर तुम्हाला गणित विज्ञान दाखवणार आहे। ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। इथं तुम्ही काही साईन करायची नाही, ओके, तिथं साईन करायची। बघा परीक्षार्थीची या रकान्यामध्ये तुम्हाला साईन कधी करायची, तिथं समवेक्षकाच्या समोर करायची आहे, आणि इथं तुमचा इन्व्हिजिलेटर जो असेल, समवेशक असेल, ते या ठिकाणी तिथं साईन करतील, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बघा आता दुसरं काही महत्वाच्या अशा सूचना या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, ज्या अति महत्वाच्या आहेत, तशा फारच महत्वाच्या सूचना आहेत, तुम्ही वाचू शकता, पण काही महत्वाच्या सूचना जर तुम्ही बघितल्या तर बघा इथं काय सूचना आहेत की प्रवेश पत्राशिवाय परीक्षा केंद्रात व परीक्षा दालनात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही। याचा अर्थ जे तुम्ही प्रवेश पत्र डाउनलोड केलेलं आहे याची झेरॉक्स काढायची आहे, ते प्रवेश पत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे, अंतरच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे। दुसरं मग ऑनलाईन आवेदन पत्रात नमूद केलेले फोटो, ओळखपत्र जे तुम्ही नमूद केलं असेल की बाबा ही माझी ओळख आहे, आयडेंटिटी आहे, मग आधार कार्ड असेल, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, स्वतः जवळ ठेवावे व प्रवेश पत्रासोबत दाखवावे। ओके, इथे तुम्हाला दाखवायचं आहे, सोबत ठेवायचं आहे, म्हणजे ओळखपत्र तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे। हा लक्षात ठेवा, बघा ओळखपत्र तुम्हाला न्यायचं आहे, प्रवेश पत्राशिवाय तर तुम्हाला ते आत येऊ देणारच नाही। तर प्रवेश पत्र त्याच्यासोबत जे फॉर्ममध्ये जे तुम्ही ओळखपत्र या ठिकाणी मेन्शन केलं असेल ते न्यायचं, हा लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। बघा दुसरं काय म्हणते, जर नाव बदललं असेल, आता एखाद्या मुलीचं लग्न झालं, नाव बदललं, मग नाव बदललं असेल किंवा एखाद्या मुलाच्या नावात जर बदल झाला असेल तर त्यांनी राजपत्र आधी सूचना, बघा इथं परीक्षार्थींनी राजपत्र आधी सूचना किंवा विवाह नोंद प्रमाणपत्र किंवा तसं प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट या ठिकाणी परीक्षेच्या वेळी सादर करायचं आहे, म्हणजे आत्ता परीक्षेला जाताना हे तुम्हाला दाखवायचं आहे। प्रवेश पत्रावरील नाव, ओळखपत्र नाव सारखे असल्याची परीक्षार्थीनं खात्री करायची आहे की बाबा हे माझं प्रवेश पत्र आणि हे माझं नाव एकच आहे, मीच तो आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, बघा म्हणजे तुमच्या ओळखपत्राचं आणि प्रवेश पत्राचं नाव एक पाहिजे, नाही तर ओळखपत्रावर एक नाव आणि प्रवेश पत्रावर एक नाव असं चालणार नाही। ज्या परीक्षार्थींनी पेपर 1 व 2 साठी नोंदणी केली आहे त्या परीक्षार्थींना 2 प्रवेश पत्रे मिळतील। मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला पेपर 1 जे या ठिकाणी 1 ते 5 साठी आहे त्याचं प्रवेश पत्र वेगळं असेल,
आणि या ठिकाणी 6 ते 8 या वर्गासाठी जे पेपर 2 आहे त्याचं प्रवेश पत्र वेगळं असेल. प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट दोन्हीचंही एकच असणार नाही, एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांचे क्रमांक पण वेगवेगळे असतील ना, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तुम्हाला वाटत बा एकच क्रमांकावर या ठिकाणी मी देणार आहे का, जसं की बघा हा जो क्रमांक आहे तुम्हाला दिलेला कोणता, बघा हा बैठक क्रमांक, हा क्रमांक जो दिलेला आहे हा पेपर एकचा आहे, पेपर दोनचा वेगळा असेल, पेपर एकचा वेगळा असेल, नाही तर दोन्हीलाही एकच टाकसाल असं चालणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. काय म्हणणं आहे तरी वाचून घ्या. क्रमांक वेगवेगळे म्हणजे स्वतंत्र असतील, दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक वेगवेगळे आहेत. हा बघा आता दुसरं, काही विद्यार्थ्यांनी एकच फॉर्म भरला असेल तर त्यांना एकच पेपर द्यायचा. ज्यांनी समजा ज्यांनी फर्स्ट पेपर भरला त्यांनी फर्स्ट पेपर द्यायचा, ज्याने सेकंड भरला त्याने सेकंड, आणि ज्याला दोन्ही द्यायचे त्याने दोन्ही, या ठिकाणी अशा पद्धतीने द्यायचं. बघा परीक्षा केंद्राच्या पत्त्याबाबत तुम्हाला एक दिवस अगोदर खात्री करून घ्यायची आहे. आणि त्या परीक्षा केंद्रावर लक्षात ठेवा, परीक्षा सुरू होण्यासाठी इथं 1.5 तास सांगितलं त्यांनी, ओके, पण कमीत कमी वेळ लवकर पोहोचा. पेपर व्हायच्या म्हणजे पेपरच्या सुरुवातीला जर तिथे गेला तुम्हाला सेंटर मिळेल. तुम्हाला आजूबाजू या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की मला तिथं जायला वाहन आहे का, मी तिथं वेळेवर पोहोचू शकतो का, या ठिकाणी मला तिथलं वातावरण म्हणजे माहिती आहे का ते सेंटर कुठे आहे. लवकर जर गेला तर तुमची तारांबळ उडणार नाही, ओके, लवकर जायचं आहे. प्रवेश बघा, जर तुम्ही उशिरा गेलात, आता तुमचा पेपर जर समजा 10:30 चालू व्हायला लागला आणि तुम्ही जर तिथं 11 गेला ते तुम्हाला घेणार आहेत का, नाही, मग तुम्ही वेळेच्या आत म्हणजे 10:30 तसं तर 1.5 तास आधी सांगितलेलं आहे तुम्हाला सेंटरवर हजर व्हायचं आहे. आणि जे मुंबई ज्यांचं सेंटर आहे, बघा मुंबई किंवा मुंबई उपनगर इथं रेल्वेचे मेगा ब्लॉक असतात बघा लोकल ट्रेनचे, तर ते ट्रेनचे मेगा ब्लॉक पाहूनच विचार करून तुम्ही प्रवासाचं नियोजन करा. पहा 2 तासाचा मेगा ब्लॉक आहे का 3 तासाचा आहे, नाही तर 3 तासाचा मेगा ब्लॉक असाव. आणि आपली परीक्षा 10:30 ते 1 वाजेपर्यंत आणि 10:30 ते 1 मेगा ब्लॉकच असाव, ओके. अगोदर जायचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला मोबाईल फोन कॅल्क्युलेटर वगैरे वगैरे काही सोबत नेता येणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. साहित्य मोबाईल म्हणजे कुठलंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुम्ही या ठिकाणी कुठलीच वापरू शकत नाहीत, कॅमेरा नाही, काहीच नाही, काहीच नाही. उत्तरे लिहिण्यापूर्वी प्रश्नपत्रिकाचं मुख पृष्ठावरील या ठिकाणी तुम्हाला उत्तरपत्रिकेच्या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत का, आणि तुमची उत्तरपत्रिका लक्षात ठेवा याच्यावर तुम्हाला परीक्षार्थीने आपला बैठक क्रमांक नमूद असलेलीच उत्तरपत्रिका OMR सीट घ्यायची आहे. हा लक्षात ठेवा, काय म्हणते, परीक्षार्थीने आपला बैठक क्रमांक नमूद असलेली म्हणजे ऑलरेडी तुमचा बैठक क्रमांक नमूद असलेली उत्तरपत्रिका तिथे येईल असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. OMR प्राप्त झाल्याची खात्री करावी. उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे नोंदवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा वापर करावा. इथं दोन्ही पेन चालतात, हा लक्षात ठेवा, काळा किंवा निळा. नाही तर परत मागच्या वेळेस काही मुलं म्हणले सर निळा चालत नाही, काळाच पाहिजे, काळा चालत नाही निळाच पाहिजे असं काही नाही. दोन्ही त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे, काळा किंवा निळ्या बॉल पेनचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता, बिनधास्त सांगितलेलं आहे. दुसरा महत्वाची ही बघा, ही सूचना फार महत्वाची आहे. तुमची जे प्रश्नपत्रिकेचं संच असतील ते ABCD प्रमाण असतील, म्हणजे ए सेट, बी सेट, सी सेट, डी सेट, ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रत्येकालाच एकच प्रश्नपत्रिका मिळेल असं नाही, ओके, प्रश्न तेच असतात, फक्त त्याचं काय असतं जे त्या ठिकाणी प्रश्नाचे जे पॅटर्न म्हणजे हे आहे, म्हणजे प्रश्न याला पहिले मानसशास्त्राचे येतील तर त्याला मराठीचे येतील असं चेंजेस होता, हे लक्षात ठेवा. म्हणजे ABCD हा पॅटर्न तुमचा प्रश्नेचा असणार आहे, प्रश्न तेच पण नंबरिंग चेंज असतील त्याचे, हा नंबर चेंज असतील, हे सुद्धा लक्षात ठेवा. आपल्या MPSC सारखं अचूक नोंदवा, ओके, अचूक गोल करायचं आहे. गोल करताना व्यवस्थित समजा हा ए उत्तर असेल याला असं व्यवस्थित गोल करायचं आहे. अर्धावट गोल केलं सर, याच्या बाहेर ठेवलं सर, याच्या अपुरं राहिलं सर, आहे का नाही, अशी टिक मारली असं काही चालणार नाही. किंवा असं केलं किंवा अर्धच गोल केलं असं चालेल का, नाही, पूर्णतः तुम्हाला गोल या ठिकाणी करायचा आहे, तरच तो प्रश्न तपासला जाणार आहे, तरच त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत, हेही त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे. उत्तरपत्रिकेवर योग्य पद्धतीनं अचूक उत्तर नोंदवायचं आहे. अयोग्य पद्धतीनं नोंदवलेले उत्तर ग्राह्य धरल्या जाणार नाही. खाडखोड केली, एकाच प्रश्नासाठी 2-2 गोल केले, ते प्रश्न तपासल्या जाणार नाही. इथं निगेटिव्ह मार्किंग नाही, हा लक्षात ठेवा, नकारात्मक गुण पद्धती इथं नाही, हा नाही तर परत म्हणाल की सर फक्त जर तुम्ही प्रश्न जर 2-2 उत्तरं गोल केले तर ते तपासल्या जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे.
आणि बघा ही अतिशय महत्त्वाची आणि फार महत्त्वाची सूचना आहे. कोणती बघा, ही सूचना जी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 11 नंबरची. कोणत्या नंबरची आहे? 11 नंबरची. की पेपर 2 साठी परीक्षार्थींनी निवडलेला ऐच्छिक विषय ऐनवेळी बदलता येणार नाही. म्हणजे सामाजिक शास्त्राला गणित विज्ञान तुम्ही करू शकत नाही आणि गणित विज्ञानला तुम्ही सामाजिक शास्त्र करू शकत नाही. एकदा का तुमचा इथं ऐच्छिक विषय दिसला रे दिसला की तो परत तुम्हाला कुठल्याच परिस्थिती चेंज करता येणार नाही. इथं तुम्हाला तुमचे विषय येतील असे बघा, हे विषय येतील तुम्हाला सगळे असे. इथं तुमचा ऐच्छिक विषय दाखवलेला आहे की तुमचं गणित आहे का गणित विज्ञान आहे का सामाजिक शास्त्र आहे. परत वेळेवरती तुम्ही अजिबात त्याला चेंज करू शकत नाहीत. एखादा म्हणला मी वेळेवर चेंज करेल का, जमणार नाही तुम्हाला, तसं चेंज करता येत नाही, ते स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, आणि बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उर्दू हिंदी बंगाली कन्नड तेलुगू गुजराती सिंधी माध्यमच्या परीक्षार्थींनी या परीक्षेसाठी निवडलेली द्वितीय भाषेची म्हणजे मराठी किंवा इंग्रजी नोंद बरोबर असल्याची खात्री करायची आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सेकंड लँग्वेज या ठिकाणी निवडलेली आहे, ती आपलीच आहे का, बरोबर आहे का, ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. ओके, प्रश्नपत्रिकेमध्ये सलग विभागणी आहे, एकूण 150 प्रश्न आहेत. तुम्हाला मानसशास्त्र, तुम्हाला गणित, त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र म्हणजे परिसराभ्यास वगैरे, त्या असं तुम्हाला तुमचे 150 प्रश्न आहेत. हा 150 प्रश्नापैकी तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या मुलांना 90 पासिंगला पाहिजे आणि राखीव जे मत या ठिकाणी जे उमेदवार असतात ज्याला आपण रिझर्वेशनमध्ये म्हणतो आरक्षणामध्ये म्हणतो त्यांना 83 पाहिजे. आणि तुम्हाला 150 मिनिटं म्हणजेच 2.5 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे. पेपर व्यवस्थित सोडवा, जास्त गडबड घोटाळा करू नका. प्रत्येक प्रश्न हा वस्तुनिष्ठ म्हणजे बहुपर्यायी आहे. त्याच्या खाली दिलेले गोल तुम्हाला काळ्या किंवा निळ्या बॉलपेन पूर्ण दाबून गिरवणं आवश्यक आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, एकदा लिहिलेलं बदलता येणार नाही व्यवस्थित. ही आता ह्या काही महत्त्वाच्या एवढ्या सूचना आहेत. तुम्हाला माहिती आहे की कुठं रफ काम करायचं, पेपरवर करायचं व्यवस्थित पद्धतीनं, जिथं जे सांगितलं रफ काम तिथंच तुम्हाला रफ काम करायचं आहे. ओके, उमेदवाराने परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे देऊन त्याची कार्बन प्रत आपल्याकडे ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला कार्बन कॉपी याची मिळणार आहे, लक्षात ठेवा. एक उत्तरपत्रिका तुमची तिकडं या ठिकाणी पर्यवेक्षकाकडे जाईल आणि त्याची जी समजा बी कॉपी, समजा कार्बनलेस असेल तर ही कॉपी तुम्हाला मिळणार, कार्बन कॉपी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे तुमचा डाटा असणार आहे, तुम्ही नंतर ते प्रश्न चेक करू शकणार आहात. परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत कोणत्याही कारणास्तव तुम्हाला बाहेर जाता येणार नाही वगैरे वगैरे, ह्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहेत. ओके, कुठलाही गैरप्रकार झाला नाही पाहिजे. ओके, हे सगळं काही याच्यामध्ये ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत. आणि तुम्हाला याचे पेपर झाल्याच्या नंतर बघा, ज्या परीक्षार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर विहित रकान्यात फोटो किंवा स्वाक्षरी नाही अशा परीक्षार्थींनी सदर ठिकाणी फोटो चिटकवून स्वाक्षरी करायची आहे. जर समजा तुमच्या हॉल तिकीटवर जर फोटोच नसेल आला किंवा जर तुमची सहीच नसेल आली तर तुम्ही चिटकवू शकता, असं इथं स्पष्ट यांनी सांगितलेलं आहे. ओके, हे वाचून घ्या आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला पेपरवर सोडवायचं आहे. तुम्हाला पेपर झाल्यावर तात्पुरती उत्तरपत्रिका येणार आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला अंतिम उत्तर तालिका या ठिकाणी येणार आहे. ओके, चांगल्या पद्धतीनं सोडवा. फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवा, सोबत सोबत आपल्याला या ठिकाणी प्रवेश पत्र न्यायचं आहे, तुमचं ओळखपत्र न्यायचं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काळा किंवा निळा बॉलपेन न्यायचं आहे आणि त्याची एक एक झरोक्स सुद्धा असू द्या सोबत, फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सर्वांना ह्या TET परीक्षेच्या 10 नोव्हेंबरसाठी विश्व मराठी ॲप्लिकेशनच्या वतीनं मी अगदी मनातून शिव्याख्याते प्राध्यापक श्री देवराज शिंदेपाडे खूप खूप शुभेच्छा देतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त 22 शिक्षक बंधू आणि भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद.